छाया गदम यांच्या कारकिर्दीची सुरुवात जी झालेली होती ती नाटकांपासूनच झालेली होती. तर अर्थातच मला एक जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकता आहे, तो म्हणजे मालिका नाटकं. या गेल्या काही 8-1 वर्षांमध्ये मी तुमचे जेवढे सिनेमे पाहिले आहेत, तर मला असं वाटते की तुम्हाला मी मालिका किंवा नाटकांमध्ये पाहिलेलंच नाही आहे. काय खास कारण होतं या सगळ्यामध्ये? तशी कोणती भूमिका चालून नाही आली किंवा तुम्ही डेली शोपासून थोडंसं काय? कारण असं काही नाही, तसं बघायला गेलं तर माझी सुरुवातच नाटकापासून झाली आहे आणि माझं नाटकावर खूप प्रेम आहे. माझं नाटकावर म्हणजे मला अभिनय करायचा आहे, मग मला ते नाटकात करायला मिळू दे की सिरियलमध्ये मिळू दे की सिनेमामध्ये, मला सगळी क्षेत्र आवडतात. सो नाटक माझं झुलवाने सुरू झालं, त्याच्यानंतर मग लकीली एक ना एक काही सिनेमे वगैरे असे मिळत गेले. आणि आता असं झालं आहे ना की नाटक तर करायचं आहे, पण मध्ये काही नाटकं आलीही, पण त्यावेळी मग माझ्याकडे वेळ नव्हता. तर नाटक करायचं म्हणजे तुम्हाला तेवढा वेळ देणं कंपल्सरी आहे, कारण की मध्ये आम्ही अंगाई नावाचं पण नाटक केलं. तर त्यावेळी असं झालं, नाटक उत्तम होतं, खूप दिवस रिहर्सल केली, प्रताप फड डिरेक्टर होता, पण ना बुकिंग व्हायचं नाही. अरे म्हणजे हे मला सांगायलाही वाईट वाटतं की बुकिंग नाही व्हायचं. कसे तरी आम्ही 25 प्रयोग केले, म्हणजे बरेच वेळा असं व्हायचं ना की स्टेजवर जास्त माणसं आहेत आणि प्रेक्षक ते त्याच्यापेक्षा कमी आहेत, मग अशा वेळी आहे ना नाटक संपल्यावर पाकिट घ्यायला पण म्हणजे हात पुढे जायचे नाहीत. मग अशा वेळी होतं ना की एवढे दिवस आपण रिहर्सल करतो आहे, चांगला विषय आहे, तर मग एक तर प्रेक्षक म्हणजे कुठेतरी आम्ही कमी पडत असू माहिती नाही, पण मग एकतर प्रेक्षक आले पाहिजेत बघायला. आणि पुढच्या ह्याच्यात असं झालं की आता एवढी कामं सुरू आहेत ना की तेवढा वेळ नाही आहे द्यायला, पण नाटकावर जीव आहे. सो जेव्हा असं एकदम चांगला काही विषय येईल आणि वेळेचं आणि बाकीची गणितं जुळून आली तर मी नक्की नाटक करणार. सिरियल पण मला आवडतेच, म्हणजे सिरियल माझ्यासाठी खरं तर असं आहे ना सिरियलमुळे ना कलाकार घराघरात पोहोचतो. तर आता सिनेमा बघण्यासाठी आहे ना सिनेमागृहात जावं लागतं, तर ते उत्तमच आहे, पण मला असं होतं ना की आता मुंबईच्या बाहेर आपण गेलो ना तर आता माझा जो प्रेक्षक वर्ग आहे ना, तर हे माझ्या आईला तू आवडतेस, माझ्या आजीसारखी तू दिसतेस वगैरे, हा आहे. म्हणजे त्या कलाकार म्हणून पण आणि माणूस म्हणून पण मला जीव लावतात. तर मला असं वाटतं की हा माझा प्रेक्षक आहे, तो थिएटरमध्ये नाही येऊ शकत ना मला बघायला, तर मग मी जाते ना त्यांच्यापर्यंत, असं मला खरंच आतून वाटतं. पण ना काही भूमिकांसाठी विचारणा केलीही जाते, पण आता तेवढा आत्ता सध्याच्या घडीला वेळ नाही आहे. पण तेच आहे की उत्तम रोल आला आणि त्यावेळी जर वेळेचं गणित बसलं तर मी नक्की करणार, म्हणजे मला करायचंच आहे. सशक्त भूमिका साकारत असताना एक कुठेतरी मनात खंत वाटते का की आपण थोडं उशिरा या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं, आधीच यायला पाहिजे होतं म्हणजे? तर या मागचं हा मी म्हणजे तशी उशिरा आले, पण असं काही नाही आहे की मी ठरवलं होतं आणि नाही झालं, असं नाही. मी माझ्याकडूनच खूप उशिरा आले, काहीतरी अचानक काही गोष्टी अशा घडल्या आणि मग मी ठरवलं की चला आपण काहीतरी वेगळं करूया. कारण मी आधी कबड्डी खेळायचे, मी कॉलेजमधून वगैरे स्टेट लेवल कबड्डी खेळले आणि मग त्याच्यानंतर मग वाटलं की अरे काहीतरी वेगळं करूया, म्हणून मी वर्कशॉप केलं सरांचं, प्राध्यापक वामन केंद्रेंचं. आणि मग त्या वर्कशॉपमध्ये ना खरं तर मला मजा यायला लागली की सर ज्या काही एक्सरसाइज घ्यायचे की एका माणसाचा आवाज शोधा, एका माणसाचं चालणं शोधा, एका माणसाचं, तर हे करून आपण एक नवीन कॅरेक्टर उभं करायचं आहे ना, ते मला मजा यायला लागली. मग तिथून असं ठरवलं की अरे हां या क्षेत्रातच आपल्याला काहीतरी बघूया, गंमत करता येते काय, आणि ते घडत गेलं. सो असं नाही आहे की मी ठरवलं होतं आणि नाही झालं, तर माझ्यासाठी उलट तीच सुरुवात होती की मी सुरुवात केली आणि माझ्या मनासारख्या गोष्टी झाल्या. आणि बरं मला अशी अजिबात तेव्हाही घाई नव्हती आणि आताही नाही आहे की मला भराभर हेही करायचं आहे, मला तेही करायचं आहे, असं नाही आहे. मला आवडलं तर मी करेन.
सो जसं ठरवलं होतं तसं घडतंय. जेव्हा नसतं काम तेव्हा माझा वेगळा वेगळा काहीतरी अभ्यास सुरूच असतो, किंवा मग आपल्या इतर पण बऱ्याच गोष्टी असतात, गावी जाऊन आपल्या आपल्या माणसांमध्ये राहायचं किंवा काय असं. त्याच्यामुळे असं उशिरा वगैरे नाही, जे वाटायला येतं ते मी एन्जॉय करते. मूळ तुम्ही कोकणातल्या आणि मालवणी चित्रपट किंवा कोंकणी चित्रपट एखादा कधी करायची इच्छा आहे का? अरे मी केला ना रेडू. रेडू एक होता पण किंवा त्या भाषेतलाच म्हणजे एखादा पुन्हा आवडेल ना मला. जसं मी रेडू मला करायला खूप भारी वाटलं, कारण मला मालवणी येतं आणि त्याच्या आधी ना खूप वेळा असं मालवणी येतं म्हणून काही कॅरेक्टरसाठी विचारणा झाली होती. पण मी आधीपासून ठरवलं होतं की मालवणी माणूस म्हणजे ना बरेच वेळा त्याला जादूटोणा करणारं कॅरेक्टर किंवा खूप लाऊड करणारं कॅरेक्टर, खूप शिव्या देणारं विदुषकी, असं खूप लोकांनी असं ते रंगवून ठेवलं आहे. तर मी अगदी ठरवलं होतं की या व्यतिरिक्त कोकणी माणसात मालवणी माणसात खूप गोष्टी आहेत ना, त्याचे वेगवेगळे स्वभाव, तसं खूप गोष्टी आहेत, तुम्ही दरवेळी तसं नका दाखव. तर मी ठरवून ठेवलं होतं की मी कधीच असं नाही करणार. नाय वरण भात लोणचा कोण नाही कोणतंही मालवणी कॅरेक्टर आहे. तर जेव्हा माझ्याकडे रेडूचं स्क्रिप्ट आलं ना, तर मला जे होतं ना की मला जसं मालवणी माणूस दाखवायचा होता ना, तर त्या स्क्रिप्टमध्ये तसं होतं. त्याच्यामुळे मग तेव्हा मी हो म्हटलं आणि मालवणी मी घरी पण मालवणी बोलते आणि माझं कोकणात येणं जाणं जास्त असतं, त्यामुळे ती मजा आली फिल्म करायला. आणि त्याच्यानंतर आता हे केलं नाही, त्याच्यामध्ये हाजरी नावाची फिल्म केली, त्यात पण माझं मालवणी कॅरेक्टर होतं. पण आणि मग आता मांजरेकरांची फिल्म केली वरण भात लोणचं, त्यातही मालवणी आहे. पण तू बघशील ना तर तिन्ही त्या मालवणी बायका आहेत ना वेगवेगळ्या आहेत. की हां एकातली आहे जी बय शिव्या घालणारी असते, पण बय फक्त शिव्या घालत नाही, त्याचे वेगळ्या पण आहे ना छोट्या छोट्या गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. तर मग तसं करायला आवडतं आणि याच्या पुढेही मला आवडेलच की आणखीन एक कोणतरी कोकणातली वेगळीच बाई लोकांसमोर घेऊन यायला. आणि मालवणी नाटक जर का वाटायला आलं तर करेन ना. मला 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 जे ऐकल्यावर वाचल्यावर जे आवडतं ना आणि त्यावेळी मला जे वाटतं ते मी करते. म्हणजे मग ते काय लोकांना काय वाटेल आणि मग त्याच्या बाकी गणितही नंतर असतात, ते मला स्वतःला आवडलं पाहिजे, मला करताना मजा आली पाहिजे. मग त्याची लेंथ किती आहे आणि काय आहे ते, किती वयाचं आहे वगैरे, याकडे माझं अजिबात लक्ष नसतं. आगामी काळामध्ये छायाताईंचे काही महत्त्वाचे चित्रपट येत आहेत आणि एक त्यातला महत्त्वाचा चित्रपट म्हणजे तिचं शहर होणं. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाला गौरवलं जात आहे आणि त्यामध्ये अर्थातच तुमची भूमिका ही खूप चर्चेला आता जात आहे. सगळ्यांच्याच म्हणजे कुठून तरी पोस्टरवरनं आम्हाला वाटलं की हा स्त्रीप्रधान चित्रपट आहे याबद्दल. येस, तिचं शहर होणं बऱ्याच फेस्टिवलला सिलेक्ट होती आहे, त्याचं दिग्दर्शन केलं आहे रसिका आकाशेने. स्त्रीप्रधान सिनेमा आहे, खूप वेगळं पुन्हा काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न झाला आहे ह्या सिनेमातून. एकतर तिचं शहर होणं आहे, आता ती पिफला पण सिलेक्ट झाली आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ पॉटोलॉजी नावाची एक फिल्म आहे, ती पण आता पिफला सिलेक्ट झाली आहे. आणि आगामी याच्यात एक बारडोवी नावाचा सिनेमा आहे, हिंदी सिनेमा आहे, कोल्हापूरचा करण चव्हाण म्हणून आहे त्याने दिग्दर्शन केलं आहे, कमालीचा आहे. म्हणजे तो सिनेमा पण बऱ्याच इंटरनॅशनल फेस्टिवलला सिलेक्ट होतो आहे. आणि काही प्रोजेक्ट आहेत ज्यांच्याबद्दल आता बोलू शकत नाही. येस हां हां हां, पण आहे खूप वेगवेगळं वाटायला आलं आहे आणि चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे. या मुलाखतीची सांगता करत असताना एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा. जेव्हा आपण काम करत असतो आपल्या पाठीवरती थाप मिळणं ही तितकंच महत्त्वाचं असतं, आपल्या घरातील कुटुंबियांची सुद्धा आणि त्याचबरोबर शासन दरबारी सुद्धा त्याची दखल घेणं गरजेचं असतं. आपल्या बाबतीत या दोन्ही गोष्टी जुळून आल्या, मानाचे काही पुरस्कार आपल्याला अलीकडच्याच काळात प्राप्त झालेले आहेत, तर ह्याच्यावरती जर काय आपण बोललात की ते रिसीव्ह करताना एक वेगळं एक हे असतं. आपण बोलतो की अरे मी काही अवॉर्डसाठी वगैरे काम करत नाही वगैरे असं बरेच जण बोलतात, किंवा आम्ही कधी असं बोलून जातो. पण असं असतानाही जर आपल्या नावावर एक अवॉर्ड डिक्लेअर झाल्यावर तो एक वेगळाच आनंद असतो, की मजा वाटते ना की आपण आपल्या कामाची कोणतरी दखल घेत आहे, तर भारी वाटतं.
त्यावेळी. एक तर तेव्हाही भारी वाटतं आणि तेवढाच आनंद जेव्हा कुठे आपण बाहेर जातो आणि कोणतरी ज्यांचा सिनेमाशी काहीच संबंध नसलेली माणसं भेटतात आणि सांगतात ना की अगं त्या फॅन्ड्रीमध्ये तू ती नानी झाली आहे ना, आम्हाला तू खूप आवडतेस, किंवा अरे तू ना त्या माझ्या आजीसारखी दिसतेस, किंवा काय असं जेव्हा बोलतात ना तेव्हाही तेवढाच आनंद होतो. तर आहे शासन दरबारी तुम्हाला शासनाचा पुरस्कार मिळालेला होता. हो हो हो, हां अशा वेळी तर खरंच आहे. म्हणजे आज मी माझ्या घरी बसले की जेव्हा शासनाचा जो अवॉर्ड समोर दिसला ना की सगळ्यांचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अगदी 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 अगदी, म्हणजे आपण त्यासाठीच सगळी धडपड चाललेली असते. तर ते भारी वाटतं आणि ना पुन्हा तिकडे बघितल्यावर एक जबाबदारी पण वाढते की एवढ्या लोकांनी विश्वास ठेवला आहे ना, तर याच्या पुढचं काम करताना आपल्याला तेवढ्याच तयारीने लोकांसमोर आलं पाहिजे. तर ती एक बाहुली आपल्याला आणखीन 10 बाहुल्या आपल्याला मिळवायच्या आहेत याची असं पाठीवर थाप पण देते आणि आता आणखीन लढायचं आहे तुला हेही सांगते. येस, या सगळ्या मुलाखतीची सांगता करत असताना मला जाता जाता विचारायचं की प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल. मला हे सांगायला आवडेल कारण ना खूप जण भेटतात आणि त्यांना असं असतं ना की मलाही ह्या क्षेत्रात यायचं आहे ताई, काही मार्गदर्शन करशील का, किंवा असं ना खूप लोक ओळखीची असतात ना त्यांना असं होतं की अरे मी छान नाचते किंवा मला पण इंडस्ट्रीत यायचं आहे. तर मला फक्त त्यांना एवढंच सांगायचं आहे की या, हे क्षेत्र खूप मस्त आहे, ह्याच्यात खूप काही करण्यासारखं आहे, खूप शिकण्यासारखं आहे आणि खूप चांगली माणसं आहेत आपल्या आजूबाजूला. आपल्या क्षेत्रात ना खूप चांगली माणसं आहेत, खूप सपोर्ट करणारी माणसं आहेत, पण त्याच्यासाठी ना काहीतरी तयारी करावी लागते, काही अभ्यास करावा लागतो, तुमचं वाचन असायला पाहिजे. तर या सगळ्या ही सगळी मेहनत घ्यायची आहे ना हे डोक्यात ठेवून या, तर मग तुम्हाला आहे ना मजा येईल या क्षेत्रात. नाहीतर मग आपण फक्त छान दिसतोय किंवा आपण फक्तच नाचतोय असं नाही, त्याच्याबरोबर खूप गोष्टी तुम्हाला करायच्यात हे डोक्यात ठेवून आलात ना तर तुमचा प्रवास सुखकर होईल. हां, नाहीतर तुम्ही खूप डोक्यात गोष्टी घेऊन येणार आणि मग अरे काही घडलंच नाही. तर तसं नसतं की आलात आणि लगेच काहीतरी घडलं असं होत नाही. आपण आपले प्रयत्न करत राहायचे, आपण तो प्रवास एन्जॉय करता आला पाहिजे आपल्याला. आपण डायरेक्ट ठरवलं की बस मला तिथे पोहोचायचं आहे तर तसं नाही, तो प्रवास एन्जॉय करता आला पाहिजे. त्या प्रवासात बरीच वेगवेगळी शहरं आहेत, वेगवेगळ्या त्या शहरातली वेगवेगळी माणसं आहेत, सगळं आहे ना ते अनुभव घेऊन घेऊन तुम्ही त्या स्थळी पोचलात ना तर मग पाठी वळताना बघितल्यावर तुम्हाला मजा येईल की अरे प्रवास किती छान आहे. आणि तुमचा हा पुढचा सुद्धा प्रवास जो आहे तो आम्हाला याची देही याची डोळा पाहायचाच आहे, त्यासाठी मी तुम्हाला आत्ताच शुभेच्छा देतो. छान छान प्रोजेक्ट्स आत्ता येतील, त्यानिमित्ताने आपण पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत. तुर्तास मी तुम्हाला सध्याचा तुमचा गाजत असलेला झुंड त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो. अल्ट्रा मराठी आणि मराठी बससोबत तुम्ही जी बातचीत केलीत, तुम्ही खास आमच्या ऑफिसमध्ये आल्या त्यासाठी मनापासून सदिच्छा, खूप खूप धन्यवाद. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बसला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.